घोळ तालुक्यातील युवती येथील एका तरुण शेतकऱ्याने आपला माल आडती किंवा दलाल व्यापारी यांना न देता आठवडी बाजारात स्वतःच विक्री केली. व्यापाऱ्याच्या कोटाच्या खिशात जाण्यापेक्षा जनतेच्या ग्राहकाच्या पोटात गेलेले बरं, जनता खुश होईल असे मत हनुमंत दिगंबर भोसले या तरुण शेतकऱ्याने लाईव्ह महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केले. मोहोळ नगर पुढे तुम्ही कलंगड विकत आहात तर तुम्हाला व्यापाऱ्याला द्यायचं असं का वाटलं नाही? काय खर्च निघेना झाला, रुपया किलो महाग लागले. बर, एक रुपया किलो विक्री 80,000 रुपये खर्च झाला. बर, रुपया किलो 20,000 रुपये येते व्यापाऱ्यावर. त्यातनं मजूर आपल्याकडे त्याला 7,000 रुपये देते, कारण 4,000 रुपये रोपाचं मशीन पैसे. बर बर, आता तुम्ही स्वतः येऊन चौकात गाव चौका चौकात जाऊन फिरून विकताय, तर ह्याचा उद्देश काय तुमचा? आपला माल आपण विकायचा. बर, त्यांना आपला तरी कमीत कमी खर्च तरी निघावशी. बर, त्या दृष्टिकोनात मागचे आम्ही आणतो. तसेच व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा डायरेक्ट गिराईकांनी जरी स्वस्तात माल खाल्ला त्या माझं समाधान आहे. बर, आता तुमच्याकडे किती एकर तुम्ही लागवड केली होती? बर, आता तुमच्या कुटुंबात आणखी दुसरे राबणारे लोक किती आहेत? किती लोक आहेत? बर, तुम्हाला आता माल मिळावा म्हणजे तुम्हाला ह्या तुमच्या शेतकऱ्याला भाव मिळावा असं सरकारकडे तुमची काय मागणी आहे का? मागणी आता राहणारच आहे सरकार. तरी काय असावं तुमच्या अपेक्षा आहे? सगळ्या शेतकऱ्या सगळ्यांची माती द्यायची, शेतकऱ्या भावाला ही माल दर मिळायला पाहिजे ना. प्रत्येक कुठल्याच मार्केटला गेलो का नेमकं ज्या सीजनला त्या टायमाला प्रत्येक पिकाचा दर कमी ही व्हायला नको आहे. सरकारची धोरण बदलाय. बरं, ह्याच्या अगोदर भाजपात सरकार होतं, आता राष्ट्रवादी किंवा आघाडी सरकार आहे, तर दोन्ही सरकारमध्ये फरक काय जाणार? दिवस आले आता फिरून भाजपला नाव ठेवून आता शेणेची विक्री झाली ना. सरकार कुठलेही झालं की शेतकरी धोरण नाही, त्यांचं चालले सगळं. म्हणजे ह्याच्यासाठी कृषी मंत्री जे आहे राज्याचा किंवा केंद्राचा तो हुशार पाहिजे. त्याला सरकारनं पूर्णपणे ध्यान देऊन शेतकऱ्यांकडे सगळ्या शासनानं त्या गोष्टींकडे चांगलं ध्यान दिलं पाहिजे शेतकऱ्यांकडे. बरं, महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश द्याल? व्यापाऱ्या जीवावर न राहता स्वतःचा राहणार. ओंकार शिंदे यांचे श्री भैरवनाथ ट्रेडर येथे आपल्याला सळई सिमेंट, अँगल, चॅनल, स्क्वेअर पाईप, ग्रिल मटेरियल, ट्रेलर मटेरियल, CRC पत्रा, MC पट्टी व पन्हाळी कोटिंग पत्रे चांगल्या क्वालिटीचे खात्रीशीर योग्य दरात व किलोमध्ये सुद्धा मिळेल. कुरुड रोड, जुना टोल नाक्याजवळ, मोहोळ. श्री भैरवनाथ ट्रेडर्स. ओंकार शिंदे यांचे श्री भैरवनाथ ट्रेडर्स. मोबाईल नंबर 86008214 88 30 32 04 10. कुरुड रोड, जुना टोल नाक्याजवळ, मोहोळ. श्री भैरवनाथ ट्रेडर्स.